बसा आता बसा, तुम्ही पण बसा या इकडे. मी सावित्रीबाई फुले. मुलींनो, मला आज तुमच्याकडे पाहून खूप आनंद होत आहे, कारण तुम्ही मुली किती छान आवडून आनंदाने शाळेला आलेला आहात. बरं का मुलींनो, मी ज्यावेळी शिक्षिका म्हणून शाळेत जायचे त्यावेळी मुलींना शिकवले पाठ समजले जायचे, म्हणून पालक मुलींना शाळेत पाठवत नसत. पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले तेव्हा पालक मुलींना शाळेत पाठवायला तयार झाले. मुली शाळेत निघाल्याने समाजातील वाईट लोक पालकांना वाईट बोलायचे, तेव्हा पालक काय करायचे माहीत आहे का? तुमच्यासारख्या लहान मुली शाळेत जात आहेत म्हणून हे करू नये म्हणून मुलींना पोचत घालायचे. ते पोचे पाठीवर घेऊन मुलींना शाळेत आणून सोडायचे. शाळा सुटल्यानंतर परत मुलींना पोचत घालून घरी न्यायचे. अशा बिकट परिस्थितीत मुली शिकत होत्या. मुलींनो, आता परिस्थिती बदलली आहे. तुमच्यासाठी किती छान छान शाळा आहे, शिकवण्यासाठी छान छान शिक्षक आहे, शाळेत सर्व सुविधा आहे. शाळेत सर्व सुविधा असलेल्या कारणाने त्या ठिकाणी तुम्ही शिक्षण घेत आहात. मुलींनो, तुम्ही खूप नशीबवान आहात. मुलींनो, खूप खूप शिका, मोठ्या व्हा, इतरांना शिकवा, सर्वांना मदत करा. आपल्या वडिलांचे, शिक्षकांचे, शाळेचे व आपल्या देशाचे नाव मोठे करा. धन्यवाद. Thank you.
हाँ फोटो काढायचं का? आपल्याला काय करायचं
शत्रूंवर कसा हल्ला करायचा हा गणिमी कामा जिजाबाईंनी शिवरायांना दिला. तो संसाराचा वसा घेऊन शिवाजी महाराज यांनी कुंडली स्वराज्य स्थापन केले, स्वतःच राज्य निर्माण केले. म्हणून जिजाबाई मोजा म्हणून शिवराय झाले. आता पुढच्या आहेत कथा छत्रपती महाराणी ताराराणी. मुली समाजाची मुली सांगितलं होतं.
सावित्रीबाईंनी आपलं शिक्षणाचं कार्य सोडलं नाही. आणखी काय सांगतात सावित्रीबाईंच्या अंगावर चिखल मारायचे लोक समाजातील लोक सावित्रीबाईंच्या मध्ये शिकवायला जायचे ना शाळेत. आम्ही तर येतो बघा येतो सगळ्या टीचर येतात की नाही येतात की नाही. पण त्यावेळी सावित्रीबाई जाताना त्यांना इतर लोक तुझं हे काम सोड आम्हाला सावित्रीबाई सोडायचे नाही ना आपलं काम. म्हणून त्यांना त्याच्या अंगावर गुंतायचे दगड मारायचे शेण मारायचे चिखल मारायचे. पण तरी सुद्धा सावित्रीबाईंनी आपलं काम सोडलं नाही. पण त्यांचा काही डुंगराय बघायला डुंगरं म्हणतात हा त्याने काही दिसले ना हा. मग शाळेत जाऊन ते चहा धुवायचं मग त्या करायचं काय तर तिथं जाऊन आपल्या पिशवीत एक डुंगळे घ्यायच्या शाळेत जाऊन त्या बदलायच्या आणि चांगल्या डुंगळ्याने घेऊन त्या मुलीने शिकवायच्या आणि येताना परत ते घाण झाले तुकडे ते धूम वाढवायचे आणि येताना ते घाण ते सकाळी ते डोळे ना ते बदलून पुन्हा यायच्या का बरं तर येताना परत जप मारती असं शेण दगड मारती. म्हणून त्या काय करायच्या दोन डोळी वापरायच्या असं समाजाचा विरोध पत्करून सावित्रीबाईंनी सर्व मुलींना शिकवलं आहे. त्यांनी ते केवळ धाडस केलं म्हणून तर आपलं आपण शाळेत शिकत आहोत. त्याचे खूप खूप आपण आभार मानले पाहिजे. आता पुढचे आहेत आनंदीबाई जोशी डॉक्टर आनंदीबाई जोशी. सावित्रीबाईंनी शाळा सुरू केल्या त्यामुळे आनंदीबाई जोशी शाळेमध्ये शिकल्या आणि थोडं शिक्षण झाल्यानंतर त्यांचं लग्न गोपाळराव जोशी यांच्याशी झालं. त्यांचं लहान मुलीचं नाव काय म्हणते यमुना आणि लग्नानंतर त्यांचं नाव ठेवलं आनंदीबाई. आनंदीबाई गोपाळराव जोशी त्या लहान मुली शिकल्या होत्या पण बघा त्या शिक्षणाची आवड होती पण लग्न झाल्यामुळे त्यांचं शिक्षण बंद झालं होतं. पण त्याचे जे पती होते गोपाळराव जोशी त्यांना सुद्धा वाटत होत की आपली बायको आहे ती खूप शिकली पाहिजे तिने डॉक्टर झाले पाहिजे परदेशात सुद्धा शिक्षण घेतले पाहिजे असं त्यांच्या पतीला वाटत होतं. म्हणून त्यांनी स्वतःच्या आनंदीबाईंना मराठी गणित इंग्रजी इतिहास असे सगळे विषय सुद्धा शिकवले त्यामध्ये पारंगत केलं आणि आनंदीबाईंना सुद्धा शिक्षणाची आवड होती. आणि त्या अवघ्या 17 वर्षाच्या असताना अभिनेत्रीला गेल्या. बघा आता 17 वर्षाच्या म्हणजे की दहावी जायचं वय होतं ना दहावीच्या मुली झाल्या दहावी झाल्यानंतर त्या वयाच्या अभिनेत्रीला गेल्या एकट्या आणि त्यावेळी विमान वगैरे साधी नव्हतं बोटीतून प्रवास करत त्या अभिनेत्रीला गेल्या. त्यानंतर डॉक्टर तिचं शिक्षण पूर्ण केलं एंट्री झाल्याचा डॉक्टर म्हणा आणि सर्वोच्च पदवी त्यांनी अमेरिकेत मिळवली. पण तिथं काय झालं बघा त्या वयाने लहान होत्या आणि इथला इथलं हवामान आणि अमेरिकेतल्या हवामान यामध्ये खूप फरक आहे. अमेरिकेमध्ये खूप थंडी असते बर्फ पडतो त्यामुळे त्यांना तेथील हवामान सहज झालं नाही. मग डॉक्टरनी येऊन त्या परत मायदेशी आल्या त्यांचं पूर्ण भारतामध्ये जल्लोषात स्वागत झालं. काय सांगा तर त्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. कोणी स्त्रियाने परदेशात शिकायला गेली नव्हती त्या पहिल्या होत्या आणि त्यांच्या पतीनं खूप आनंद झाला. पण त्यांची प्रकृतीचा देश नसल्यामुळे त्यांचं वयाच्या फक्त 22 साल्या वर्षी निधन झालं. पण त्यांच्या या कर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटवून गेल्या. पुण्या आपल्या कारणारी विद्यापीठाच्या उपाध्यक्षा कोण बरं काकीजी काकीजी हा बघा या काकीजीचं पूर्ण नाव आहे सांगा बघू काकीजी काय सांगा आपल्या काकीजीचं नाव सौ सरोजिनी देवी विश्वनाथ पाटील यांचा काही खूप मोठा ज्ञान आहे. बघा त्या सुद्धा लहानपणापासून खूप हुशार होत्या. त्याला लहानपणी सर्वजण अक्का म्हणत होते. काय म्हणत होते अक्का सर्वात मोठ्या या लहान आपल्या भावंडामध्ये होत्या. आणि त्यांचा जो कोणाशी झाला सांगा काकाजी म्हणजे कोण विश्वनाथ तुकाराम पाटील यांनी हे कारण विद्यापीठ स्थापन केलं ते काकाजी. आणि त्यांचा विवाह झाल्यानंतर बघा तर त्यांना मूल बाळ नव्हतं पण काकाजी आणि काकीजींनी कधीही दुःख मानलं नाही ते सतत
खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि सत्याण्णवमध्ये त्या अंतराळात जाऊन 15 दिवस आणि ते 2 दिवस सोडले आहे बघा. भारत पाकिस्तान
अभ्यास करणं हे चाहिजे ना, त्यासाठी थोड्या थोड्या कारणांसाठी
आपल्याकडे आहे जे आपल्याकडे आहे त्यामध्ये समाधान मानून आपण आपली प्रगती केली पाहिजे हे तुझ्या आता लक्षात ठेवायचं आहे. आणि मोठा झाल्यानंतर खूप प्रगती होऊन आपल्या देशाचं आपल्या शाळेचं आपल्या काही वैशिष्ट्यांना तुम्ही मोठं करायचं आहे. तेच आता तुम्ही विचारायचं हा कार्यक्रम तुम्हाला पुढे खूप मोठा झाल्यानंतर तुझा आठवणार आहे आणि आपण काय महत्व आहे ते तेव्हा तुम्हाला कळेल. तर मुलींना या सगळ्या ज्या महिला आहेत ते खूप वीर आहेत. त्यांच्याकडे सुंदरपणा भारतीयपणा हे सगळे पण म्हणजे आत्मसात केले पाहिजे. आता कल्पना चावला कल्पना चावला या मुलीला माहिती होतं की अंतराळ मुलाला जायचं आहे तर आपला मृत्यूसुद्धा होऊ शकतो. कारण तिथं गेल्यानंतर काय होईल ते कुणालाच माहिती नाही. पण तरी मी कल्पवली का आपला मृत्यू होईल म्हणून की अंतराळात जायचं तिथं सोबत दिलं जात नाही. आणि अंतराळात जाण्यासाठी अगदी सोप्या वाटेत मी तुम्हाला सांगते ते काही सोपं नाही आहे. एवढ्या हजारो लोकांतून जी निवड होत असते ते अतिशय अवघड कठीण चाचणी त्यांची घेतली जाते. खूप मोठ्या परिस्थितीतून त्यांना पुढे जावं लागतं. प्रात्यक्षिकातून पुढे जावं लागतं. एकच प्रात्यक्षिक तुम्हाला त्याचा अवघड असा आहे की मी सांगते की त्याच्यावरून तुम्हाला समजेल की ह्यांना एका बंद बॉक्समध्ये बंद बॉक्सच म्हणून आपण त्याला त्याच्यामध्ये काही मिनिटं त्यांना अशी जी चरपोळा चावला तिला माहीत होतो की आपला मृत्यू होण्याची शक्यता आहे. तरी सुद्धा ती घाबरत नाही इतक्या धाडसानं ती अंतराळात गेली. पण दुर्दैव आपलं की ते आज जिवंत नाही. तर तुम्ही सुद्धा अशा सर्व महिलांना डोळ्यासमोर ठेवून आपला आत्मविश्वास वाढवला पाहिजे. आपण काय करायचंय काय नाही ह्याचं तुम्हाला तुम्ही स्वतः विचार केला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे आत्ता एवढंच लक्ष ठेवायचंय की आई बाबांचं ऐकायचं शिक्षकांचं ऐकायचंय शाळेची शिस्त पाळायची खूप खूप अभ्यास करायचा आहे. यानंतर तुम्हाला आपल्या शिंगारे विषयाने महिला दिनाची माहिती सांगितली. आवडली ना तुम्हाला? खूप छान त्यांनी सुद्धा माहिती सांगितली होता. त्या ज्या सगळ्या महिला आहेत त्याच त्यांची तुम्हाला ओळख करून दिलेली आहे. त्यांचं त्या सर्वांनी तुम्हाला त्यांनी जाणीव करून दिलेली आहे. एवढंच नाही तर त्यांनी स्वतः या महिलांवर गाणं तयार केलं ओव्या तयार केल्या आणि इथे तुमच्यासमोर सादर केलेलं आहे. त्यांचेसुद्धा मी खूप कौतुक करते की त्या पण मनापासून त्यांनी त्यांच्या भाषांमध्ये वडिलांबरोबर त्यांना जे वाटतं ते त्यांनी जे सादर केलेलं आहे. खूप छान सिंगर टीचर आणि आत्ता हा जो कार्यक्रम आहे व अतिशय सुंदर पाठवलेला आहे. तर सर्वांनी जयजयकार करू. बेटे बेटे आजचा हा महिला दिनाचा कार्यक्रम आहे हा इथं संपन्न झालेला आहे. आपली जी छोटी विद्यार्थिनी आहे पहिलीची तिचा आभाराचं गोड काम करणार आहे. संचलनाचं काम पहिलीच्या मुलीने केलं तसंच आभाराची मुलगी सुद्धा खूप छान बोलणार आहे मला माहिती आहे. आणि पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन इथे धन्यवाद. बाबा
असू द्या.